मोबाइल है ना शेर पूरा पीछे ले नाइस प्लेड छोटू वेल प्लेड छोटू यस प्लीज असं सोडणार नाही मी यस छोटू कैसा लग रहा है फाइनल का मुकाबला जीत के मैं बार बार दोहराऊंगा कि मैच में सिर्फ एक रन था सेमीफाइनल और फाइनल में ऐसा क्या सोचकर आए बल्लेबाजी के लिए से किसी सीधा फाइनल के मैच में मैन ऑफ द मैच मिला आपको मैं कब से फोकस कर रहा था कि एक दो बॉल लगे बैट पे बट लग नहीं रहा था सेमी में एक दो बॉल लगा तो फिर थोड़ा कॉन्फिडेंस आया तो बॉल भी ऐसा लगा कि ज्यादा दिख रहा है तो बैट पे लगने लगा जी बिल्कुल गलती क्या हो रही थी जो गलती बता सकते हमारे यंगस्टर जो नए बच्चे अभी खेलना सीखे उनको पता चलेगा कि क्या गलती की आपने घर जाके क्या सोचा और आज वापसी की एक्चुअली वो जो पहले बॉलिंग डाल रहे थे वो अच्छा बॉल डाल रहे थे वो एक्चुअली परफेक्ट यॉर्कर डालते थे और मैं बोल्ड हो जाता था तो फिर घर पे जाके जिससे मैच था तो उनका वीडियो देखता था कि ये बॉलिंग क्या डाल रहा है इसका बॉलिंग क्या है तो उससे प्रिपेयर होता था नक्कीच मित्रांनो ऐकलं कुठे चूक झाली यूट्यूब लाइव मध्ये आपण हरले आहात आणि हा संघ जिंकलाय कॉन्ग्रॅच्युलेशन खूप चांगलं आणि मी सांगू इच्छितो छोटू बद्दल की मी पटणीला ठाणे असो कुठेही असो खारलँड असो खारेगाव खूप ठिकाणी छोटूला खेळताना पाहिले आणि छोटूची बॅटिंगचा मी स्वतः सुद्धा फॅन आहे तर ऑल द बेस्ट आणि छोटू तुला पुढील सामन्यासाठी पुढील येणाऱ्या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे जे ग्राउंडसाठी आपल्याला मदत केली जे आपले लहान बॉईज आहेत त्यांना मेडल्स देण्यात येते मी दादांना विनंती करतो संजय सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते लहान मुलांना देण्यात येईल मी एकेकाचं नाव घेतो प्लीज लहान मुलांनी वर यायचंय अल्ताफ अल्ताफ टाळ्या प्लीज गाईज राहू द्या खूप मेहनत केली आहे सिद्धू सिद्धू ओके रेहान एक ही भाऊ सुनील अनिकेत भावी पीढ़ीतला युवा बॉलर आपण म्हणू शकतो उत्कृष्ट गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याच्या एज मध्ये एज नुसार खूप चांगली गोलंदाजी मनोज यस एक शेर तो दुसरा सवा शेर ओम माफ करा गणेश ग्रुपचे हे सितारे आपण म्हणू शकतो राकेश यज्ञेश चप्पल चेअर वर उभं राहायची गरज नाही राकेश यज्ञेश डोरेमॉन अनीश
प्रज्ञेश वॉरियर संघाचे ओनर प्रकाश गाडगे सर यांना मी विनंती करतो स्टेज वर यायचंय. प्रज्ञेश वॉरियर संघाचे जर प्रज्ञेश वॉरियर संघाचे कोण प्रतिनिधी प्लीज त्यांनी यायचंय स्टेज वर. प्रकाश गाडगे सर नसतील तर विवान इलेवन संघाचे ओनर दीपक करंडेकर सर ना विनंती करतो स्टेज वर यायचंय. धन्यवाद. तन्मय इलेवन संघाचे संतोष सावंत संघाचे ओनर संतोष सावंत सर युवराज इलेवन संघाचे ओनर किशन राठोड सर प्लीज स्टेज वर. संघाचे ओनर जय केडकर सर आदर्श ओके ईशा स्मृती संघाचे ओनर विठ्ठल बागली जे गुपित नाव होते मित्रांनो ते आता बाहेर येत आहे. विठ्ठल जे गुपित नाव आतापर्यंत दडलं होतं भूमी इलेवन संघाचे ओनर कुणाल इंडी शौर्य सेवन स्टार संघाचे ओनर संजू कांडेकर कानेकर सर हॅपीएस केक शॉपचे ओनर रोहन चव्हाण सर अनुप आणि रोहन एनएस बॉईज संघाचे ओनर नितेश गजारे संदीप इलेवन संघाचे ओनर संदीप शर्मा ज्या संघाने सगळ्यांचा वाद त्या संघाचे ओनर कर यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचंय. श्री गजानन संघाचे ओनर राजा घारकर
त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेला लाभले त्यांची कामगिरी असते प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आपले दोन अंपायर आसिफ आणि विराज या दोघांना विनंती करतो स्टेजवर यायचंय. आसिफ पठाण आणि विराज ठाकूर. अगदी जोरदार टाळ्याहून जाऊ द्या. आपल्या अंपायर साठी चांगली कामगिरी केली तिन्ही दिवस. त्याचप्रमाणे आसिफ पठाण. त्याचप्रमाणे तिन्ही दिवसामध्ये ज्याने एकूण एक रन टिपला पॉइंट टेबल असो रन्स असो तो आपला मयूर मोकाशी विनंती करतो स्टेजवर. टाळ्याहून जाऊ द्या मित्रांनो मयूर. त्याचप्रमाणे सहकार्य मिळालं तो म्हणजे अण्णा. अण्णाला मी विनंती करतो प्लीज स्टेजवर यायचंय. टाळ्या वाजत राहा. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर डेकोरेटर चेतन सोनी यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचंय. सोनी इलेक्ट्रिकल डेकोरेटर चेतन सोनी चांगला अरेंजमेंट. प्रतिमाताई यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचंय. सन्मान चिन्ह तुला नक्कीच. तीन दिवसात पाठिंबा ज्यांचा मिळाला आम्हाला प्रतिमाताई प्लीज मी विनंती करतो तुमचा मान आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो ताईसाठी. गुणिवंत भूत सर यांना मी विनंती करतो पुढे यायचं. अक्षय सर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येईल. सहकार्य विशेष सहकार्य सरांचं. दीप सर यांना मी विनंती करतो विशेष सहकार्य सरांकडून. दुर्गळी प्रदीप दुर्गळी सर यांना मी विनंती करतो स्टेजवर यायचंय. साहिल दुर्गळे यांनी आलं तरी चालेल प्लीज स्टेजवर यायचंय. भोला शेठ यांचे सगळ्यात जवळचे मित्र प्रदीप दुर्गळे सर आहेत. पेंडणेकर का पेंडणेकर सर प्लीज पुढे यायचंय. हॅलो हॅलो. धन्यवाद प्रशांत सर. पण सतत तीन दिवस प्रत्येक मॅच मध्ये त्याने कॉमेंट्री केली. त्याचा मधुर आवाज म्हणजे त्याचं नाव प्रशांत पाळी. त्याचा सत्कार मी विनंती करतो अक्षय सरांना त्यांनी करायचा आहे.
एकूण एक बॉल पासून त्याने धन्यवाद प्रशांत आपलं मोलाचं सहकार्य त्याचप्रमाणे जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली गणेश ग्रुप माध्यमातून त्याचप्रमाणे गणेश ग्रुपचे अध्यक्ष जयेश मोकाशी सर यांना मी विनंती करतो की प्लीज स्टेज वर यायचंय गणेश दादा जयेश दादा ओके येस प्लीज जयेश दादा पुढे यायचंय टाळ्या वाजत राहू द्या मित्रांनो विशाल निकम दादा अर्जुन चव्हाण विठ्ठल बागली अर्जुन प्रदीप पेंडणेकर टाळ्या वाजवा कंजूसपणा करू नका बाबू वारंगे कुणाल दादा इंडी दादा नक्कीच आता तीन दिवस बाउंड्री लाईनच्या बाहेर सगळ्यांना ठेवलं खूप वाघोबा नगरचा चॉकलेट बॉय येस राकेश उर्फ राक्या यांना मी विनंती करतो स्टेज वर यायचं दोन मेडल्स राहिलेले लहान मुलांचे सिद्धू आणि मयुरेश विनंती करतो स्टेज वर यायचंय मनोज राऊत यांना मी विनंती करतो पुढे यायचंय तृणाल मोकाशी मनोज राऊत सर येस तृणाल मोकाशी अनिश विश्वकर्मा दाराची इंट्री लेट होईल पण थेट होईल इंदिरा येस राजे राजा त्याचप्रमाणे संजय वर्धमाने सर यांचा सत्कार करण्यात येईल मी विनंती करतो अक्षय दादाला की प्लीज संजय वर्धमाने सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे मित्रांनो जोरदार टाळ्यावर जाऊ द्या
स्नेहा पवार मैडम, यस यस विकी आगे, विकी माफ कर प्रोनाउंस चुकी से, हेलो विकी आगे, सूरज जमादार, सूरज जमादार यस, मनोज कांबळे सर, कांबळे असतील प्लीज द स्टेज वर यायचं, ओके सूरज जमादार, ज्याची सगळी आतुरतेने यस, मित्रांनो यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याला टूर्नामेंट घर बसला पाहायला मिळाली ते विनंती करतो की प्लीज स्टेज वर यायचं असेल तर प्लीज त्यांनी स्टेज वर यायचं आहे. एनएसटी लाइव शहजाद त्यांचं यूट्यूब लाइव आहे, एनएसटी लाइव तुम्ही यूट्यूब वर चेक करू शकता. जर तुम्हाला पुन्हा सामने पाहायचे असतील जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. प्रत्येक चेंडूच तुम्हाला घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच जर कोणाचं मिस झालं असेल नाव नक्कीच पूर्ण कमिटी मेंबर्स तर्फे मी त्यांची माफी मागतो आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया ज्याची आतुरतेने तुम्ही सर्व खेळाडू वाट बघतायत. बेस्ट बॅट्समन बॉलर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट फिल्डर आपण स्टार्ट करूया. स्कोरर कडे जाऊया परत एकदा. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट भोलानाथ ठाकूर स्मृती चषक 2022 पहिल्या वर्षातील बेस्ट फिल्डरचं पारितोषिक जातंय. एनी गेसेस गाईज? इट्स अ ट्रुनाल मोकाशी. जोरदार टाळ्या एकदा पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या मित्रांनो. माय गॉड थोडस सरप्राईज मला झालं पण माझे स्कोरर रिअलाइज करून देत आहेत. सांगतो मी पुढे काय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट एनी गेसेस? एनी गेस? सॉरी एनी गेसेस गाईज? मी स्वतः सरप्राईज झालोय. अक्षय सिंग छोटू धावा त्याच्या फ
फक्त तीन मॅच मध्ये पाहायला मिळाला पण त्याच्या हायएस्ट धावा आहेत पूर्ण स्पर्धेमध्ये 33 धावा ढोकल्यात अक्षय सिंगने. दोन मॅच मध्ये कमाल केलेले अक्षय सिंग बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेऊन जाते. जोरदार टाळा जाऊ द्या अक्षयसाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. एनी गेसेस गाईज? येस, इट्स मयूर निकम. सहा विकेट आमचे स्कोरर सांगतात, सहा विकेट पटकावले. गाईज मी विनंती करतो, आता मी सिरीज डिक्लेअर करतोय, जेव्हा सेकंड पारितोषिक जाईल त्याच्यानंतर प्लीज फोटो काढायला पळू नका. पहिला पारितोषिक येईपर्यंत थांबायचं आहे सगळ्यांनी, ही विनंती आहे. येस, ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो प्रत्येक खेळाडू जी ट्रॉफी मिळवण्याची धडपड करत असतो तो बॅटिंग असो बॉलिंग क्षेत्रामध्ये अष्टपैलू असतो, त्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मिळते आणि त्या खेळाडूचं नाव जातंय. एनी गेसेस? अविनाश पवार. नक्कीच तुम्ही सरप्राईज झाले असतील, छोटूला बॅटिंग प्राइज कसं गेलं पाहायला गेलं तर अविनाशच्या धावा नक्कीच जास्त होत्या, पण अविनाश ने गोलंदाजी सुद्धा केली तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरतोय. कसं वाटतं अविनाश, मॅन ऑफ द सिरीज? फायनल मध्ये खेळायला मिळालं नाही पण ही ट्रॉफी मिळवणं खूप मोठं भाग्य लागतं आणि ते तुझ्या नशिबात आहे आणि तू ते करून दाखवलं, तुझी प्रतिक्रिया काय? आम्ही खूप खूप आनंद होते पण मला मॅराथॉन मॅच सिरीज भेटली. आम्ही फायनल जरी खेळलो नाही तरी पण आम्ही असा सहभाग नेक्स्ट टुर्नामेंटला आम्ही दाखवू आणि तिथं फायनल मारायचा प्रयत्न करू. कॉंग्रॅच्युलेशन विशाल यांना मी पुढे बोलवतोय प्लीज. येस विशाल, पूर्ण ऑर्गनाइज झालं, टूर्नामेंट सफल झाली, स्पर्धा सफल झाली. दोन शब्द आपल्या पूर्ण ऑर्गनायझेशन बद्दल, पूर्ण कमिटी बद्दल, सर्व मान्यवरांबद्दल प्लीज ओव्हरऑल. सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे, आयोजकांचे आणि प्रायोजकांचे मनातून आभार, कारण त्यांच्याशिवाय एवढी मोठी टूर्नामेंट नाही, त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार. आणि या टूर्नामेंटला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आम्ही एवढं बिलीव नव्हतं केलं की एवढी मोठी टूर्नामेंट होईल. पहिल्या दिवशी 13,000 व्ह्यू, दुसऱ्या दिवशी 13,000 व्ह्यू आणि चौथ्या दिवशी 10,000 व्ह्यू युट्यूबच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर युट्यूबसाठी सहकार्य करणारे शहजाद भाई, कॉमेंट्रीसाठी सहकार्य प्रशांत माळी सर, आसिफ, विराज, आमची भूमिका उत्तमरित्या पार पाडले. आणि सगळ्यात महत्वाचे आपले स्पॉन्सर्स, ज्यांच्यामुळे टूर्नामेंट इतकी सक्सेसफुल झाली, त्यांचा मनापासून आभार. अशाच टूर्नामेंट दरवर्षी आपण करत राहू आणि नवीन नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देत राहू, यापुढे अशीच सहकार्य भेटेल ही अपेक्षा. धन्यवाद. जयेश मोकाशी दादा प्लीज. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी खूप प्रतिसाद दिला या स्पर्धेला. बस एवढंच बोलू इच्छितो मी. धन्यवाद. त्याचप्रमाणे इंदिरा प्लीज स्टेज वर यायचंय. दोन दिवस तू लपलास, पळालास आमच्यापासून, आज सुटका नाही.
मी तर पहिल्यांदा हेच सांगतो की स्वर्गीय भोला शेठ दानसूर भोला शेठ जस दानसूर पण एक छोटा शब्द आहे शेठचं समोर नाव घेतलं तर आपण कुठेही गेलो कुठल्याही पदाला कुठल्याही कार्याला की कुठलाही सन्मानासाठी गेलो दादाकडे ते आधी एकाही न शब्द बोलता हा चला मी करून देतो की मी आहे तुमच्या बरोबर. मी एक आमची एक वाटतं अक्षय दादा ठाकूरने एक मॅच भरवलेली ओरम मॅच तेव्हा आमच्याकडे एंट्री फीजचे पैसे नव्हते हे खरं आहे. तर आम्ही रात्री दादाकडे गेलेलो आदर्श होता विकी होते आम्ही सर्व होते आमच्याकडे पैसे नव्हते तर आम्ही दादाकडे गेलो दादा आमच्याकडे ओरमचे फीज नाही आहे एंट्री फी नाही आहे. दादा बोलले किती रुपये आहे तर दादा आम्ही बोललो आदर्श बोललो वाटतं की दादा 2500 रुपये काहीतरी आहे तर दादा न सांगता आम्हाला काही न विचारता ते दादांनी 2500 रुपये दिले. तर ते एक मनाचं एक मान आहे की दादांनी कधी कुठल्याही पोराला नाही बोललं नाही आहे. तर आज ते छोटीच एक जाण मला आठवते की दादा न नसताना पण आज आम्हाला एक बोलत एक मनात एक श्रद्धा राहिली आहे की दादा आपल्या या जागात नाही आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे. धन्यवाद सर. डोळ्यात पाणी आलं दादाच्या. नक्कीच पेंडणेकर येस प्लीज. धन्यवाद. आम्ही जेव्हा डिसाईड केलं टूर्नामेंट ठेवायची आहे तुम्हाला मित्रांनो बिलीव नाही होणार मागच्या संडेला आम्ही बिलीव केलं आणि या संडेला आम्ही रेडी होतो. एवढी मोठी टूर्नामेंट मागच्या संडेला आम्ही गणपतपाड्यात फर्स्ट राऊंडला हरलो. 5 वाजता आम्ही डिसाईड केलं की मॅच ठेवायची आहे. जयेश बोलला ठेवायची आहे तर छोटी मॅच नको ठेवूया जेवढं मोठं नाव तेवढी मोठी टूर्नामेंट ही टॅगलाईन आम्ही ठेवली होती आधी स्टार्टिंगला. जेवढं मोठं नाव तेवढी मोठी टूर्नामेंट. टूर्नामेंट तर मोठी झाली मित्रांनो पण त्या नावाच्या पुढे ही टूर्नामेंट छोटीच आहे. त्या नावासाठी अजून मोठी टूर्नामेंट डिझर्व करतात. आणि मित्रांनो तुम्हाला बिलीव नाही होणार आम्ही टूर्नामेंट ठेवली तेव्हा पहिले बंगल्यात गेलो अक्षयला भेटलो आणि त्यांनी सांगितलं की हा जे आम्ही एक बजेट घेऊन गेलेलो आणि फक्त सांगितलेलं हात ठेवा. तर अक्षयनी सांगितलं तुम्ही या पूर्ण पेपरवर माझा हात आहे तुम्ही काही पण तयारी करा काही पण करा. त्याच्यानंतर मित्रांनो 2-2.5 तासात या टूर्नामेंटला टोटल खर्च झाला आहे 2 लाख रुपये. 2.5 तासात मित्रांनो आम्ही 2 लाख जमा केलेत. 2.5 तासात 2 लाख रुपये जमा केलेत मित्रांनो फक्त भोला शेठचं नाव आणि हा दिले हा शब्द आम्हाला ऐकायला भेटला. त्यामुळे सगळ्या स्पॉन्सरचे कमिटी मेंबरचे ओनर्सचे ओनर्ससाठी मित्रांनो बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये ओनर्स भेटत नाही. आम्हाला ओनर्स जास्त झाले होते आम्हाला कमी करायला लागले ओनर्स. ठीक आहे एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. तर आपण नक्कीच सेकंड पारितोषिककडे वळतोय. प्रत्येक प्लेअरला विनंती आहे रनर अप टीम हॅपीएस्ट संघ प्रत्येक प्लेअरने यायचं आहे. एक एक करून मेडल्स दिले जातील मेडल दिले जातील. प्लीज हॅपीएस्ट संघ एक एक करून यायचं आहे. स्टेज समोरून जागा खाली करायची आहे प्लीज. नक्कीच त्याप्रमाणे जे ट्रॉफी ज्यांच्यातून आपल्याला मिळाली ट्रॉफी ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केली ते सध्या इथे उपस्थित. पण नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी श्री संतोष शेठ तोडकर यांच्यासाठी ट्रॉफी स्पॉन्सर आपल्याला ज्यांच्याकडून मिळाला संतोष तोडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मित्रांनो इथे आले नाहीये ते आता पण नक्कीच त्यांच्यामुळे एवढ्या चांगल्या ट्रॉफी आपल्याला मिळाल्या. त्याचप्रमाणे ट्रॅक पॅन्ट ज्यांनी स्पॉन्सर केला रणजित पिल्ले सर त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. श्री दुर्गा चे रणजित पिल्ले सर येस प्लीज सर सर्व खेळाडूं यायचं आहे. हे घेऊ का पहिला
दोन्ही घे दोन्ही घे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो. बोलाला ठाकूर स्मृती चषक 2022 पहिल्या वर्षातील रनर अप संघ हॅपीएस केक शॉप. येस प्लीज विनर टीम श्री गजानन संघ एक एक करून यायचं सर्व खेळाडूंनी. श्री गजानन संघ प्लीज लवकरात लवकर यायचं प्रत्येक खेळाडूने. गणेश ग्रुप आयोजित बुलाना ठाकूर स्मृती चषक 2022 पहिल्या वर्षाची फायनलिस्ट टीम श्री गजानन संघ राजा खारकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या ओनरशिप खाली हा संघ खेळत होता. प्रवीण अण्णा असो, छोटू असो, अक्षय असो, बाबू असो, रोहित असो, मयूर असो, सूरज असो, दिनेश असो, काय खेळ केली आहे सर्व खेळाडूंनी. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फायनलिस्ट. त्यांनी नाव कोरलंय, इतिहास रचलाय आनंद नगर मध्ये. पहिला पुरस्कार, पहिला मान, पहिली मानाची ट्रॉफी श्री गजानन संघ. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपण असं भेटूया. बोलाला ठाकूर स्मृती चषक 2023 दुसऱ्या पर्वामध्ये आपण पुन्हा भेटूया. सर्व प्रेक्षकांचा, सर्व मान्यवरांचा, सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि ताईचा नक्कीच आभार, मला संधी दिली इथे समालोचन करण्याची. ताईचं, जयोदाचं, तृणालचं खूप खूप आभार. आणि मी सगळ्यांची रजा घेतो, मला थोडंसं बाहेर जायचंय. मी सगळ्यांची रजा घेतो, परत पुन्हा वर्षी पुढच्या वर्षी नक्की भेटूया. येस प्लीज आदर्श काहीतरी बोलायचंय, दोन शब्द. मी आदर्शकडे माईक हँड ओव्हर करतोय. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानेल आणि भोलानाथ ठाकूर स्मृती चषक या स्पर्धेमधील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेला गोलंदाज मनोज याच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. अतिशय लहान वयामध्ये मनोज आणि अनिकेत आमच्या टीमचे दोन आदरस्तंभच म्हणावं लागेल त्यांना. शाळा शिकण्याच्या वयामध्ये
शाळा शिकण्याच्या वयामध्ये मनोज यांनी खूप सुंदर अशी कामगिरी केलेली आहे। आनंद नगर स्मृति चषक मध्ये जेव्हा मनोजचा संघ बाहेर गेला तेव्हा मनोजच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू पाहून ते भ्रावलच नाही। मनोज एक अनएक्सपेक्टेड अशी न्यूज आहे, मनोजचे वडील नसताना पण त्याचा वारसा पुढे चालून आपल्या वडिलांचं काम आणि त्यांचं नाव नक्कीच मनोज शिंदे रोशन करेल। तर सगळ्या खेळाडूंना सगळे मनोज तर नाही बनतील पण त्यासारखं काम करा। आणि मनोज शिंदे याच्यासाठी एक गुड न्यूज आहे, अक्षय अनंत ठाकूर आपले माजी नगरसेवक यांची लेजंड स्पोर्ट क्रिकेट लीग आताच नुकतीच आयोजित होत आहे, त्याच्यामध्ये मनोज शिंदे ऍज अ बॉलर म्हणून अक्षय ठाकूर यांनी त्याला सिलेक्ट केलेलं आहे, त्याबद्दल मनोज यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। मूर्ती लहान पण खरोखरच मित्रांनो कीर्ती महान बोलावं लागेल। आणि मी विनंती करेल आपले बालाजी कॉर्नरचे चायनीज कॉर्नरचे ओनर अण्णा यांना दोन शब्द व्यक्त करावे अशी विनंती। नहीं बोला सेट का नाम पे टूर्नामेंट बहुत अच्छा हो गया, सब प्लेयर लोग ने साथ दिया था और गणेश ग्रुप भी बहुत अच्छा टूर्नामेंट आयोजन भी किया था, अपना सब प्लेयर भी अच्छा किया था, झुकेगा नहीं साला। बेस्ट बॉलर मयूर निकम यांच्याकडून ऐकूया टूर्नामेंट बद्दल, प्राइज बद्दल, ऑर्गनाइजेशन बद्दल। पहिले तर खूप खूप धन्यवाद गणेश ग्रुपचे, त्यांनी खूप चांगल्यारीत्या ही टूर्नामेंट आयोजित केली आणि त्याचं उत्कृष्टरित्या त्याला आपण त्याचा शेवट केला चांगल्यारीत्या, आणि सगळ्या खेळाडूंचे आपल्या पूर्ण एरियातले त्यांचं पण खूप कौतुक की त्यांनी खूप चांगल्यारीत्या ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्यारीत्या क्रिकेटला आपण पुढे घेऊन जातोय। सगळ्यांनी असंच खेळत राहू आणि अशाच चांगल्या चांगल्या स्पर्धा आयोजित करत राहू, बस थँक्यू। राजा खारकर, श्री गजानन टीमचे ओनर राजा खारकर यांच्याकडून ऐकूया टूर्नामेंट बद्दल, प्राइज बद्दल। ज्यावेळेस ना मला निकमचा मला फोन आला, फक्त मला बोलतोय ना दादा आम्ही या अशाच्या मॅच आम्ही भरवतोय शेटच्या नावाने, तू घेशील का एक टीम? त्याला बोललो टीम मी घेतली, माझं नाव पण त्याला सांगितलं, बोललो फक्त माझ्या टीममध्ये माझा खास मित्र प्रवीण नंतर डी पी बोलो हे असतील तर ती टीम मी घेतली म्हणून समजतो, बोलतो दुसरा दोन प्लेअर मी भेटतील तुला ते। आणि खरंखर सांगतो गणेश ग्रुपने हे जे काय बॉक्स मॅच भरवले मस्तच एकदम छान 100% चांगले एकदम गणेश ग्रुप, पुढच्या वर्षी पण तुम्ही अशाच मॅच तुम्ही भरवा, माझी टीम ही तर फिक्स असणार आहे। केडीपीएलचा मॅन ऑफ द सिरीज सूरज विश्वकर्मा याच्याकडून ऐकूया, आजा पटणे किंग आजा। टूर्नामेंट अच्छा था, गणेश ग्रुप भी थोड़ा एक नंबर टूर्नामेंट रखे, लेकिन साला झुकेगा नहीं साला। अन्ना एक अपना कमिटी मेंबर का मेडल बाकी है तेरे हाथ से, दे दो उसको। यज्ञेश अपने पीच साठी मित्रांनो मोलाचं योगदान है। यानंतर श्री गजानन टीमचे कर्णधार दिनेश पाल यांच्याकडे माईक देतो, त्यांच्याकडून ऐकूया। फर्स्ट ऑफ ऑल गणेश ग्रुप के लिए जो इन्होंने टूर्नामेंट रखा, थैंक यू गणेश ग्रुप, बहुत अच्छा इतना बड़ा ऑर्गेनाइज किया आपने, बाकी 12 टीम को जो पार्टिसिपेट करने का मौका दिया, बाकी सभी प्लेयर इंजॉय किए और बहुत सारा पार्टिसिपेट हुआ, इतना सारा भीड़ हुआ, बहुत अच्छा, थैंक यू। हैप्पीएस्ट टीम के ओनर रोहन अनूप ला विनंती करतो मी, हाँ अनूप
अनूप के जबान से सुनेंगे अपन टूर्नामेंट के बारे में। आजा। हेलो, फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक्स एवरीवन। जो टूर्नामेंट था काफ़ी ज़्यादा अच्छा था, हेल्दी था और लोगों ने बहुत अच्छा कोऑर्डिनेट किया था, सो थैंक यू। थैंक यू। बेस्ट बैट्समन छोटू कडून दोन शब्द ऐकूया। नहीं, एक्चुअली गणेश ग्रुप ने बहुत अच्छा ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, उनके सपोर्ट के लिए मैं थैंक यू बोलूँगा। और जो 12 ओनर्स ने भी पार्टिसिपेट किया वो भी बहुत इस टूर्नामेंट को अच्छा सपोर्ट किया है, एंड सभी प्लेयर्स ने भी किया, तो इसलिए टूर्नामेंट इतना अच्छा सक्सेस भी है। तो एक बार मैं गणेश ग्रुप के लिए बोलूँगा, सभी लोग ताली बजाए प्लीज़। थैंक यू। चला एवढा सांगून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो, भेटूया आता सीजन 2 मध्ये याच्यापेक्षा मोठा टूर्नामेंट मध्ये। थँक्यू।